पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील महिला भगिनींना भगवान गॅसच्या वतीनं उज्ज्वला गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं. यावेळी भगवान गॅसचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे, युवा नेते अनिल खेडकर, सरपंच चंद्रकला पांडुरंग खेडकर, वसंत खेडकर, उपसरपंच शहादेव कीर्तने, ज्ञानदेव बापू कीर्तने, आशाताई गाघाव, नामदेव खेडकर, देविदास दराडे, डॉक्टर अक्षय खेडकर, कपिल खेडकर, दिनकर कीर्तने, संगीता जवरे, राजेंद्र ढाकणे यांची यावेळी उपस्थिती होती. भविष्यामध्ये सर्वांना गॅस कनेक्शन मिळणार असून आपली कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन अनिल खेडकर यांनी केलंय. माहिती घेणे, त्याचे कागदपत्र गोळा करणे, फॉर्म भरणे, याला विचारणे, त्याला विचारणे, सगळ्याची पूर्तता जर आपण केली तर आपण लाभार्थी होणार आहे, अन्यथा आपल्याला काहीही भेटणार नाही. त्याच्यासाठी सर्वांनी जे काही राहिले असतील त्यांनी सगळ्यांनी फॉर्म घेणे, भरून देणे, त्याचे डॉक्युमेंट सगळे गोळा करून अमोल भाई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून उज्ज्वला गॅस योजना राबवण्यात येत असून धूरमुक्त खेडे करून महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी यामुळे मदत होणार आहे असं यावेळी भगवान गॅसचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांनी सांगितलं. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस कनेक्शन मिळणार आहे. फक्त आज आपला पाथर्डी तालुका मोठा तालुका आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात आपल्याला गॅस कनेक्शन द्यायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची संकल्पनाच आहे की धूरमुक्त खेडे करायचं आहे. प्रत्येक घरामध्ये गॅस कनेक्शन गेलं पाहिजे, कारण की आज जर आपल्या महिला भगिनी आज चुलीवर स्वयंपाक करत आहेत, ज्यावेळेस चुलीवर आपण स्वयंपाक करतो व स्वयंपाक करताना आपल्याला जो त्रास होतो, आपल्या महिला भगिनींच्या डोळ्याला जे इजा होतात ते खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर ठेवून आपल्या महिला भगिनींचं जीवनमान कसं उंचावे यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ती संकल्पना आणली आणि खऱ्या अर्थाने खूप काही योजना आणि लाभा सरकारकडून येत असतात, पण प्रत्येक गावामध्ये ती योजना राबवणं, प्रत्येकापर्यंत ती योजना घेऊन जाणं, तर खऱ्या अर्थाने जर एक काम करत असेल तर आमची एक भगवान गॅस एजन्सी आणि आमची सर्व टीम प्रामाणिकपणे हे काम पूर्ण करत आहे. आणि हे करत असताना खूप काही अडचणी पण आम्हाला येत आहे, कारण की काही मोफत गॅस कनेक्शन भेटतं म्हटल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जर पहिला जरी गॅस कनेक्शन असलं तरी पण खूप काही लाभार्थ्यांनी परत डबल डबल या ठिकाणी फॉर्मसुद्धा आमच्याकडे आणून दिलेले आहेत. तसं करू नका, जर आता तुम्हाला गॅस कनेक्शन भेटल पण भविष्यामध्ये एकाच कुटुंबात दोन गॅस कनेक्शन जर सरकारने दोन्ही कनेक्शन तुमचे जर बंद केले तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. त्याच्यामुळं आताच तुम्ही या गोष्टीची काळजी करा. दोन गॅसची काही गरज नाही, एक जरी गॅस कनेक्शन असलं तरी पण तुम्हाला खूप काही होईल. आणि कुणी गडबड पण करू नका, सगळ्यांना गॅस कनेक्शन देण्याचं आपलं संकल्पना आहे. आपणने सांगितलं, त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी सुद्धा फोन लावून कळवलं की आमच्या या भागामध्ये गॅस कनेक्शन तुम्ही वाटप करा. आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून व जे आमचं मित्रमंडळ आहे, श्रीराम मित्रमंडळ असेल, गोल्डन ग्रुप असेल, एक आम्ही एक सामाजिक कार्यक्रम सुद्धा प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही आयोजित करत असतो. आणि लाभा हे कार्यक्रम आपला हे तर कर्तव्यच आहे, येथील पुढच्या तुमच्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला सुद्धा मी माझ्या पद्धतीने माझ्या परीने तुमच्या गावात प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्यात मी माझा प्रयत्न करणार आहे. यावेळी महिलांना गॅसच्या सुरक्षितेबाबत प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.